सर नमस्ते. नमस्ते. नाव आणि पत्ता सांगा सर. सुरेश कुमार दांदले, राहणार दानोळ, तालुका शिरोळ, जिल्हा कोल्हापूर. कोल्हापूर. आपली जी आता फ्लॉवरची भरडे, फ्लॉवरची भरडे कोणती हो? धूपकाली. धूपकाली. आनंदचं बियाणं. आनंदचं बियाणं आहे. रोप लावलं होतं का? बियाणं लावलं सर. रोप. रोप लावलं होतं. रोप. सरीतलं अंतर किती आहे? साडेचार फूट. साडेचार फूट आहे. किती दिवसाचा प्लॉट आहे? 50 दिवसाचा. 50 दिवसाचा. हार्वेस्टिंग किती दिवसात होते? 60 म्हणजे अजून 10 दिवस अवकाश आहे. अजून 10 दिवस आहे की नाही? आज आपण आता गड्डा बघतोय की नाही? एक 10 दिवसात हार्वेस्टिंगला येतोय. आता सध्या हे जे पाहिलं किती ग्रॅम असलं वजन? हे तरी पण एक अर्धा किलो. 500 ग्रॅम आहे. जसा काय हा लोण्याचा गोळा असतो है की नाही, तसा अगदा गोळ्या तयार झालेला आहे. परत उपर कसं झाले सर? पांढरा सफेद गड्डा आहे. परत पानं बघा असे एकदम काळे आहेत. तुम्ही शेती किती वर्ष झाली करताय? आज 15 वर्ष झाली. 15 वर्ष झाली शेती करताय की नाही? म्हणजे 15 वर्षात तुम्ही बरंच काही मिळवलं असेल है की नाही? किती एकर शेती आपली? 2 एकर. फ्लॉवर हे पीक तुम्ही आजपर्यंत कितीदा केलं असेल? आता जवळजवळ 15 वर्ष झालं आम्ही फ्लॉवरच करतो. करताय. वर्षातून किती पिकं घेतो आपण? 4 पिकं है की नाही? किती एकराचा प्लॉट असते टोटल? एका टायमाला किती करताय? 25 गुंठे. 25 गुंठ कायमस्वरूपी. 12 माही फ्लॉवर आपल्याकडे चालू असतो 25 गुंठ्यात है की नाही? म्हणजे हे प्लॉट सोडला की दुसऱ्या प्लॉट मध्ये लावायचं? नाही, ह्याच क्षेत्रात. फ्लॉवर काढलं की फ्लॉवरच करायचं? बरं. म्हणजे कंटिन्यू फ्लॉवर आहे. 15 वर्ष झाली. ह्याच्या अगोदर सर केमिकल वर केली होता है की नाही? ह्या वेळेला काय वेगळं पण काय बदल काय केलाय? वेगळं पण म्हणजे कसं हे पान राट झाड माळुकी आणि रिझल्ट महत्वाचं कसं झाड वाढीला फास्ट आहे. फास्ट आहे. नुसतं झाड वाढतंय का त्यातला गड्डा पण वाढतोय? गड्डा सुद्धा वाढतोय. परत कलर पांढरा महत्वाचा. परत आपलं बुरशीनाशक ते नामाशनी कमी लागली. लागली. कीटकनाशक कमी लागली. बरंच कमी लागली. आता रासायनिक आम्ही जर हे म्हणजे औषधं वापरत होतो ना ते आमाशनी 10,000ची लागत होती प्रत्येक प्लॉटला. आता आम्ही 5,000ची फक्त वापरली. फक्त किती टक्क्यावर कमी आलं? निम्म्यावर कमी आलं है की नाही? हे कसं काय शक्य झालं सर? कसं झालं? आमचे मित्र राजू माने बर ते होते. मग त्यांनी म्हटले असे असे आले आपल्यापाशी प्रोडक्ट, मी आधी म्हणजे विक्रेत आहे आणि बघा वापरून. मग मी म्हटलं ठीक आहे, म्हणलं बघूया. मग त्यांच्याकडे गेलो. मग त्यांनी मला सगळं माहिती दिली वापरा. मग त्यांनी सांगितल्यावर वापरल्यावर मला रिझल्ट आला. पहिल्यांदा काय केलं? हे कृषी अमृत 2 पोती फक्त 2 पोती टाकली 25 गुंठ्याला. बरोबर. आणि तिथनं नंतर वापरायला सगळं चालू केलं. 15 दिवसानं सॉइल चार्जर 5 लिटर सोडले. म्हणजे 2-2 लिटर 2 वेळा. त्याच्यामुळे बरंच फरक. म्हणजे आपण ही टेक्नॉलॉजी 100% वापरली असं नाही? नाही नाही नाही. अगदी 25-30% वापर. 25-30% पण नाही, 25% टेक्नॉलॉजी वापरली आहे की नाही? 25% टेक्नॉलॉजी वापरल्यावर तुम्हाला रिझल्ट किती टक्के मिळाला? रिझल्ट 25% वापरल्यावर मला जवळजवळ 50% रिझल्ट बदल झाला. बदल. आता जर ह्यात बघायला गेलो सर, मी जरा इकडे घेतो. ही जी सरीतलं अंतर आहे की नाही? जरा झूम करतोय. एक ही पान हे वर नाही का खाली नाही? अगदी ट्यूब लेवलला आहे. ट्यूब लेवल आहे की नाही? आणि हे जे बघतोय तुम्ही आता 15 वर्ष झालं फ्लॉवर करताय. ओनली 1-15 असं कधी झालं होतं का? नाही. एक सारखा प्लॉट नाही. ह्याच वर्षी कसं जुळून आलं? सॉइल चार्जर है की नाही? तुम्हाला ही टेक्नॉलॉजी माहिती किती वर्षापूर्वी कळाली? 3 वर्षापूर्वी कळाली. कळाली होती. वापरलं का? काय आमाशी कसं वाटलं बाबा आता रिझल्ट काय येणार नाही कशाला वापरायचं? आमचे मित्र राजू माने म्हणले तुम्ही एवढं वर्ष करताय, निदान एक वेळी वापरून बघा मग तुम्हाला कळेल. ज्यावेळी मी सेल चार्जर 2 पोती आणली त्यावेळी टाकलो तेव्हापासून मला रिझल्ट वाटायला लागला. मग मी राजू मान्यांच्याकडे गेलो, म्हटलं असं असं राजू फरक वाटायला काय बघा मग टाका. परत नंतर सॉइल चार्जर त्यांनी दिलं. मग पुढची प्रोसेस तुम्ही चालू केली. मग तिथून टप्प्याटप्प्यानं जसा रिझल्ट येईल तसं तुम्ही ते प्रोडक्ट वाढवत गेला है की नाही? आता हा जो पिरियड आहे किती दिवसाचा पिरियड झाला? फक्त हा 50 दिवसात. 50 दिवसात तुम्हाला एवढा रिझल्ट कळाला जे तुम्ही अभ्यास करत होता किती वर्ष? 15 वर्ष.
तीन वर्ष आलं तुम्हाला टेक्नॉलॉजी माहिती कळाली? माहिती कळाली तीन वर्ष. तीन वर्षापूर्वी ज्याला तुम्हाला माहिती सांगली त्याला कुणी माहिती सांगितली? आमचे दाजी प्रकाश मगदोम चिंचवाड बर राहणार, त्यांनी पूर्ण हे टेक्नॉलॉजी वापरत होते. त्यांनी सांगितलं तुम्ही वापरा वापरा, तर आम्ही म्हणलो काय ह्याच्यानं काय रिझल्ट येणार नाही. बर का बरं असं वाटलं तुम्हाला? आम्ही कधी वापरलंच नाही ना. त्यांनी असं पूर्ण माहिती दिली, खरोखर चांगला आहे तुम्ही एकदा वापरा. एकदा त्यांच्या घरी गेलतो त्यांनी आमाशनी सॉइलची बाटली देत होते, तरी पण आम्ही नको म्हणून हे केलो. बर आमाशनी काय नको, ह्याचं काय रिझल्ट येते आमचं 60 दिवसाचं पीक आणि ह्याच्यानं काय रिझल्ट येते. आता खरोखर मला असं वाटायलं की आम्ही आमच्या दाजींचं आज ऐकलो असतो तर तीन वर्षे मागे गेलो नसतो. किती? तीन वर्ष पाठीमागे गेलोय. गेलोय बिझनेस आपला म्हणजे जे पैसे मिळायला पाहिजे होते ते मिळाले नाही. मिळाले नाही. ह्यात आपल्याला काय वाटतं? शेवाला जर आपण वापरली टेक्नॉलॉजी वैदिक टेक्नॉलॉजी वापरली तुम्हाला काय वाटतं ह्याला किती उत्पादन वाढेल? तरी पण माझ्या हिशोबानं बघा एक 50% जर वाढेल उत्पादन वाढेल वाढेल हे की नाही. जर आता मी जरा झूम करतो सर आणि ही जी आहे आभाळ किती दिवस झालं सर पाऊस चालू? आता जवळजवळ 8-10 दिवस आहे कंटिन्यू पाऊस चालू आहे. खाली जरा दाखवून देतो पूर्ण रान असं शेवाळ्याला आहे बघा. हे शेवाळ्याला पूर्ण रान आतल्या बाजूने सुद्धा शेवाळ्याला रान आहे की नाही? एवढं रान शेवाळून सुद्धा पान कसं आहे? पान एक नंबर चांगलं हिरवगार हिरवगार आहे. एवढं आम्ही बुरशीनाशक मारतोय भारी भारीतली तरी सुद्धा असं कधीच आमाशनी म्हणजे कलर आला नाही. नाही नाही एवढं 11.5 पॉलीराम शेवट लास्ट स्टेजची आम्ही औषधं मारली बुरशीनाशक. बर हायेस्ट हायर क्वालिटीची हायर क्वालिटीची तरी सुद्धा असे आमची पानं कधीच कुठल्याच प्लॉटला झाली नाही कधीच. अन्न निर्मिती कोण करतो? पान पान पानच जर चांगलं असेल तरच फळ चांगलं असणार. बरोबर आणि जेवढं पान मोठं तेवढं फळ पण चांगलं. पान किती मोठं आहे जरा दाखवा बरं. तुमचा हात किती बसतो तो बघा बरं. त्याच्यावर हात असं ठेवून दाखवा. पूर्ण हात बसते. पूर्ण किती फूट? किती फुटाचा हात आहे? तरी दीड दीड फुटाचा आहे. आणि पाठीमागची बाजू जर बघायला गेलो ही अगदी कोरीव आहे. कोरीव हे पान उरिनला कोणास म्हणा प्लास्टिकचं पान आहे काय असं म्हणतो हे का नाही असं वाटतंय. रबरी पान असल्या रबरी 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 अगदी साच्यात न काढल्या गत आहे की नाही? असं एकच नाही ह्यातलं कुठलं तरी पान बघितलं दुसरं मोड आहे की आपण कुठलं तरी कुठलं जरी पान घेतलं तर कसं आहे सगळी एकसारखी साईज आहे. तर ह्या अगोदर आपल्याला जी फ्लावरची शेती आहे तुम्ही 15 वर्षाला करता, ह्यात मुख्य समस्या काय असायच्या? मुख्य म्हणजे त्रास काय? म्हणजे आपल्याला त्रास म्हणजे आमाशनी बुरशीनाशक कीड भरपूर जमवायची. आणि ह्या वेळेला नाही 50% वर आलं. 50% कीटनाशक आणि बुरशीनाशक कमी वापरायला लागलं. कमजोरी कधी? रोग कधी येतो? रोग टेम्परेचर पीक कमजोर झाल्यावर पीक आळी कधी येते त्याला खायला? पीक कमजोर झालं की ती आळी तिथे खायला येणार. आपल्या एसटी वैद्यकीने काय केलं सर? पीक हे सशक्त केलं. सशक्त राईट राईट खरं आहे. खोटं तुमचं पान जर एवढं जाड असेल त्या पानावर तुमच्या डग बसणारे माशी आळी येईल का? आली नाहीत. नाही आली नाहीत. एवढं जाड पान खायला आळीचं दात हे ज्यावेळी मी साहेब साईल चार्जर वापरलं त्यावेळी मी पांढऱ्या माशीचं बरंच औषध वापरलं आणि ज्यावेळी मी साईल चार्जर सोडलो त्यावेळीपासून पांढऱ्या माशीचे जवळजवळ 50% कव्हर झाले. कव्हर 50% खाली सोडल्यावर वरचा रोग कमी होतो असं आपल्याला कधी कल्पना तर कळवत नव्हती? कधीच नाही. कधी डोक्यात तर आलं होतं का? आलं कधीच आलं. म्हणजे शेतकऱ्यांनी कशावर काम केलं पाहिजे? पोषणावर काम केलं. मातीवर मातीवर माती बलवान केली तर काय होईल? पीक पण पहिलवान होणार आहे. पीक पहिलवान झाल्यावर शेतकरी धनवान होणार आहे की नाही? खर्चाच्या बाबतीतला अनुभव काय? यावर्षी एसटी वैदिकवर जास्त खर्च होतोय का केमिकलवर जास्त खर्च? केमिकलवर जास्त खर्च होत होता. त्यात आता 50% कमी आली. उत्पादन पण 50% वाढले आणि 25% वापरलो. माझा दिवशी जरी मी 100% वापरलो नसतो तर मला म्हणजे बरेच म्हणजे खर्च कमी. ह्याच्यापेक्षा वेगळं चित्र काहीतरी बघायला मिळालं असतं हे का नाही? आता दुसरा प्लॉट हे करायचं ते आमचे राजीव माने साहेब काय सांगतील त्यांच्या ह्याच्यानं त्यांच्या हिशोबाने सगळं पुढचं सगळं टेक्नॉलॉजी तुम्ही वापरणार आहे पूर्ण सगळं. टोटल शेती किती आपल्या सर इथे? म्हणजे फ्लावरची नाही टोटल तुम्हाला शेती किती? 2 एकर. 2 एकर त्यापैकी फक्त 25 क्विंटल ट्रायल घेतली. ट्रायल ठीक आहे.
उसाला पण घेतल्या खाली बर 30 गुंठे. उसाचा काय रिझल्ट आहे सर? उसाचा एक नंबर आहे रिझल्ट. बर, त्यामध्ये काय बदल झाला? 30 गुंठे होते आमचे, 8 फुटी साईलचा रिझल्ट टाकलो, त्यात पण पानं बिन रुंद पेर भरपूर रुंद. किती दिवसात तुम्हाला रिझल्ट दिसायला? मला बघा तरी 15 दिवसात, बरोबर 15 दिवस. 15 दिवसात उसामध्ये रिझल्ट दिसायला चालू झाले. म्हणून आमच्या राजू माने सर असे म्हटलं, असं असं मला रिझल्ट दिसायला आणि मला साईल चार्जर पाहिजे, मी सोडणार आहे. मग त्यांनी म्हटले हाय उपलब्ध घेऊन जावा. चित्रपट तुम्ही सगळ्या क्षेत्राला वापरायला चालू केले. आपल्या भागात जे काही शेतकरी आहेत सर, भाजीपाला तरकारी आपलं पीक जास्त केलं जातं आहे का नाही या गावात, तर त्या शेतकऱ्यांना तुम्ही संदेश काय द्याल? खरोखर तुम्ही वापरा, रिझल्ट चांगला आहे, माझ्यावर विश्वास ठेवून तुम्ही वापरा. तुम्ही काय तुमच्यावर काय विश्वास ठेवायचा? असं तुम्हाला काय असं वाटतंय की विश्वास ठेवून वापरलं पाहिजे? एवढा कॉन्फिडन्स तुमच्यात का आला? काय म्हणजे आज आम्ही 15 वर्षाचा असं रिझल्टच कधी आला नाही आम्हाला, रासायनिक की औषधं वापरून 15 वर्षात कधी रिझल्ट आला नाही. असं एक प्रोडक्ट पण नाही की जे असं सोडले तुम्हाला वेगळा रिझल्ट दिसला असं कधी वाटलं नाही? एवढी वैदिक मध्ये ताकद आहे का सर? आम्ही नाही म्हणत होतो पण आहे. हे जर प्रोडक्ट तुम्ही 3 वर्षापूर्वी वापरलं असतं तर काय झालं असतं? आणि आमचं म्हणजे पैसे भरपूर झाले असते आणि खर्च कमी आला असता. मेन जे खर्च वाढतोय ना तो खर्च कमी आला असता. शेतकरी तोट्यात का चाललाय माहितीये का सर? खर्च वाढतोय. खर्चाचा ताळेबंद आणि जे आपलं इन्कम होते त्याचा ताळेबंद कधी बसला होता का? नाही. आधी ताळेबंद कसा असायचा? आधी काय हे होत पण आता कसे साईल चार्जर मध्ये रिझल्ट भारी एवढं सांगतो. आणि खर्च निम्म्यावर आला. महत्वाचा विषय कसं, आज जरी समजा आम्ही 10,000 रासायनिक किंवा ट्रीप मधनं खत तोडत असलो तर आम्ही निम्म्यावर आलो. आज 10,000 रुपये आमचं एका प्लॉटला जर राहिलं, आमची वर्षातनं 4 पिकं असतात, 40,000 कोणाला विचारायचं? हाच आपला फायदा आहे. आणि त्यातनं उत्पादन पण कसे यायला लागले? एक नंबर. विषमुक्त यायला लागले, ती निरोगी यायला लागली. म्हणजे पुढचे जे आपण खाणार आहे जी, ते सुद्धा त्यांचं आरोग्य कसं होणार आहे? तुम्हाला मार्गदर्शन कोण असलं? आपलं राजू माने साहेब. सर नमस्ते, तुमचं नाव आणि पत्ता सांग. राजेंद्र दिनकर माने, राहणार जाणव. मोबाईल नंबर सांग. 91-75-92-90-50. ओके, थँक्यू. बेस्ट ऑफ लक सर.